प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून श्री राम अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झालेत। अयोध्येमध्ये श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा अलौकिक क्षण हा ऐतिहासिक आणि सर्वांनाच भावूक करणारा होता। श्री राम मंदिरासाठी प्रत्यक्ष योगदान दिलेल्या कारसेवकांच्या तसेच हे मंदिर व्हावं अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्यांच्या स्वप्नपूर्तीचा हा क्षण होता। 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरीचा ढाचा पाडण्यात आला। बाबरी मशीद पाडल्यानंतर चर्चेत आलेला शब्द म्हणजे कारसेवक। लाखो कारसेवक हे राम मंदिर निर्माण आंदोलनात सहभागी झाले होते। दरम्यान 1992 रोजी जेव्हा बाबरीचा ढाचा पाडण्यात आला तेव्हा बहुतांश आंदोलकांनी कारसेवकांनी त्या ढाच्यातील विटा आपल्या सोबत नेल्या होत्या। त्यातीलच एक नाव म्हणजे कारसेवक पंजाबराव मोंडे आणि कारसेवक माधवराव खोत। पिंपरी चिंचवड येथे राहणारे कारसेवक पंजाबराव यांनी आपल्या सोबत बाबरीच्या ढाच्यातील एक वीट आणली होती जी अजूनही त्यांनी सांभाळून ठेवली आहे। सुमारे 3.5 दशकं आपण राम मंदिर उभारलं जाईल याची वाट पाहत होतो, ते स्वप्न अखेर पूर्ण झालंय याचा खूप आनंद असल्याचं कारसेवक पंजाबराव सांगतात। शिवाय 1990 आणि 1992 मध्ये केलेल्या आंदोलनाच्या अनेक आठवणींना देखील त्यांनी यावेळी उजाळा दिलाय। अगदी तारुण्यात केलेलं आंदोलन अखेर 3.5 दशकांनंतर यशस्वी ठरलं हे सांगताना या दोघांच्याही डोळ्यात आनंद अश्रू तरळले। त्याची ती डाच आहे आणि इकडे काढली तर त्याचा असा विषय आहे की हे आपल्या गावात काय केलं जाऊन तुम्ही काय पराक्रम केला तर सांग। त्याचा पराक्रम आहे हे कैक संपूर्ण देशभरापासून कैक जणांनी ह्या बेटा अशाच घेऊन गेलेले होते प्रत्येक गावोगावी आणि काय केलेलं आहे एक आठवण म्हणून की कलंकित जे काही 450 वर्ष प्रत्येक वेळेला 90 सुद्धा आम्हाला विचारले नुसतं आम्हाला तुम्ही म्हणता कधी असं फार मोठं हा विषय होता टिंगल करायचे तुम्ही काय करणार नाही तुमच्या दम नाही अशा प्रत्येक कार्यसेवकाला वाढवत आपण काहीतरी काम केलं पाहिजे। आता मी या असं म्हणून मग पाठीमागच्या बाजूने गेलो पाठीमागच्या बाजूने अगदी जवळ आलो मी अगदी तुम्ही मेळ अगदी 7-8 फुटावर अंतर आलो आणि मला ओघाओघाने एका कारशा काम नाही आहे मैने वचन दिया है प्रभू को मुझे काम करने देव आणि म्हणून त्यानं माझ्या हातचा सप्पल घेतला आणि तो तोडायला लागला। वय वर्ष त्याचं किती होतं माहीत नाही पण साधू लोक